नमस्कार, मी नेहा, नेहा दुरुस्त रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता किंवा रेग्युलर नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकता। त्या रेसिपीचं नाव आहे साबुदाणा वडा। चला तर साहित्याची ओळख करून घेऊया। 200 ग्रॅम साबुदाणा स्वच्छ धुवून भिजवून घेतलेला आहे। उकडलेले बटाटे 5, अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या क्रश करून घेतलेल्या आहेत, चवी पुरेसं मीठ, तळण्यासाठी तेल। साहित्याची ओळख झालेली आहे। वळूया कृतीकडे। हा मी साबुदाणा जो भिजवून घेतलेला आहे, तो साबुदाणा भिजवण्यापूर्वी त्याला मी 2 वेळ स्वच्छ धुतलेला आहे आणि साबुदाणा धुवून झाल्यानंतर त्याच्या वरपर्यंत पाणी येईल एवढं पाणी ठेवून मी 6 ते 7 तास हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि हा साबुदाणा चांगला असा सळसळीत झालेला आहे। असाच साबुदाणा आपल्याला आता हवा आहे। आता हे सर्व साहित्य या साबुदाण्यामध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायचे। प्रथम मी हे बटाटे घेते। हे बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत, ते हातानेच मी क्रश करून घेते। मध्यम आकाराचे मी 5 बटाटे इथे घेतले। ह्या साबुदाण्यामध्ये मी बटाटा चांगला मिक्स करून घेते। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। हे शेंगदाणे भाजून मी त्याचं कूट करून घेतलेले आहे। इथे मी हिरवी मिरची क्रश करून घेतलेली आहे। हिरवी मिरची क्रश करून घेतल्यामुळे वड्याला ती खूप छान लागते। कोथिंबीर आणि चवी पुरेसं मीठ, इथे मी हा छोटा चमचा घेतलेला आहे, तो 1 चमचा मीठ टाकते। आता हे सर्व पदार्थ आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत। या साबुदाण्यामध्ये बटाटे टाकल्यामुळे त्याला बाइंडिंग चांगलं आलेलं आहे। आता हे मिश्रण चांगले एकजीव झालेले आहे, त्याचे साबुदाणा वडा आपण बनवून घेऊया। खूप सुंदर असं बाइंडिंग आलेलं आहे। प्रथम असं गोल वळून घ्यायचं आहे। चांगलं घट्ट दाबून घ्यायचं आहे आणि याला थोडं हाताने प्रेस करायचं आहे। हलक्या हातानेच प्रेस करायचं आहे। आता आपला साबुदाणा वडा तयार झालेला आहे। अशाच प्रकारे सर्व साबुदाणा वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। इथे सर्व साबुदाणा वडे वळून तयार झालेले आहेत। बाजूला तेलही चांगलं गरम झालेलं आहे। मध्यम आचेवर मी हे तेल गरम केलेले आहे, त्याच्यामध्ये हे साबुदाणे वडे तळून घ्यायचे। हे साबुदाणे वडे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। तेलात सोडल्यानंतर हे साबुदाणे लगेचच आपल्याला पलटायचे नाही आहेत, 2 ते 3 मिनिटानंतर पलटून घ्यायचे। आता हे साबुदाणे वडे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत। त्यांना चांगला ब्राऊन रंग आलेला आहे आणि अजून थोडा रंग त्यांना आला पाहिजे। आता या साबुदाणे वड्यांना गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे सर्व साबुदाणा वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता आपले गरमागरम साबुदाणा वडे तळून तयार झालेले आहेत, डिश सर्व करून घेऊया। या साबुदाणे वड्यांबरोबर खाण्यासाठी ही जी मी चटणी बनवलेली आहे, तिचा व्हिडिओ मी आधी केलेला आहे, पण आता त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स टाकले ते मी तुम्हाला सांगते। ओला किसलेला नारळ 1 वाटी, 4 हिरव्या मिरच्या, 1/2 इंच आलं, थोडीशी साखर, 1 चमचा लिंबूचा रस आणि चवी पुरेसं मीठ। आता आपले गरमागरम साबुदाणे वडे आणि बरोबर खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे, तर तुम्हीही करून बघा
आणि मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. नोटिफिकेशन बेल पण ऑन करा जेणेकरून आमच्या नवनवीन रेसिपी तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. साहित्याची यादी तसेच जे साहित्य ऑनलाईन अवेलेबल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की बघा. तसेच नवनवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी माझ्या इन्स्टा आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. तर असेच नवनवीन रेसिपींचे नवनवीन व्हिडिओ बनवतच राहू. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत वेगवेगळ्या रेसिपींचा स्वाद घ्या आणि स्वस्थ रहा.